नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता आठवीतील सामान्य विज्ञान या विषयातील प्रदूषण हा घटक बघणार. आता प्रदूषण म्हणजे काय? तर नैसर्गिक पर्यावरणाचं परिसंस्थेला हानिकारक असं दूषितीकरण म्हणजे प्रदूषण. आता हे प्रदूषण कशा कशामुळे होत आहे? तर वाढती कारखानदारी, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, शेतामध्ये कीटकनाशक आणि खतांचा अतिवापर या गोष्टीमुळे पृथ्वीवरील प्रदूषण वाढू लागले. त्यानंतर प्रदूषके. आता प्रदूषके म्हणजे काय? तर परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यामध्ये अडथळा आणणाऱ्या अजैविक आणि जैविक घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. ही प्रदूषके जर पर्यावरणामध्ये जास्त प्रमाणात सोडली तर पर्यावरण विषारी आणि अनारोग्यकारक होते. आता ही जी प्रदूषके आहेत, ही प्रदूषके दोन प्रकारचे आहेत. एक मानवनिर्मित प्रदूषके आणि दुसरी नैसर्गिक प्रदूषके. ही नैसर्गिक प्रदूषके निसर्गामध्ये निसर्ग नियमानुसार नष्ट होतात, तर मानवनिर्मित प्रदूषणे मात्र निसर्गामध्ये नष्ट होत नाही, ती कायम असतात.